वारकरी माझे आज 35 वर्ष झालं येत्यात. ते आले म्हणजे आम्हाला आनंद वाटतो, घर भरल्यावानी वाटतं, म्हणजे चांगलं झालंय माझं. तिथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी सोहळ्यातील आज 9वा दिवस. सोहळ्याचा आजचा मुक्काम तरडगाव येथे. 20-22 दिवसाच्या या सोहळ्यात दिंडीतील वारकऱ्यांची भोजनाची आणि निवासाची व्यवस्था करणं हे खूप मोठं आव्हान असतं. अशा वेळी सोहळा ज्या गावात मुक्कामी आहे तेथील ग्रामस्थ हे त्या वारकऱ्यांना आपल्या घरात अंगणात राहण्यासाठी जागा देतात. काही जण दिंडीसाठी भोजन देतात. तरडगाव येथील राऊत कुटुंब हे गेली 30 वर्षांपासून वारकऱ्यांना आपल्या जागेत निवासाची आणि एक वेळ भोजनाची व्यवस्था करतात. 30 वर्षांपूर्वी नारायण राऊत यांनी या सेवेची सुरुवात केली. त्यांच्या मागे आता त्यांच्या पत्नी सुभद्रा राऊत, मुलगा संजय, सून आणि नातू यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. विठू माऊलीने आम्हाला भरभरून दिलंय. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा या हेतूने आम्ही सेवा करतो आणि माझ्यासह माझी मुले देखील ही सेवा करतात. कैलासवासी नारायण राऊत यांच्या पत्नी सुभद्रा राऊत यांचं वय सध्या 93 वर्षे. मात्र लहानपणापासून शेतीत काम केल्याने आजही त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्या घरातील जमेल तसे काम करतात. आजही वारकऱ्यांसाठी त्या स्वतः आपल्या हाताने जेवण बनवतात आणि त्यांना जेऊ घालतात. वारकऱ्यांची सेवा करताना विठ्ठलाची सेवा घडते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आम्ही ही सेवा करतो त्यामुळेच विठ्ठलाने माझा संसार सुखाचा केला. माझ्यासोबत माझी सूनही वारकऱ्यांची खूप सेवा करते. वारीला जाता आलं नाही तरी या वारकऱ्यांमध्ये विठ्ठलाचं रूप पाहून आम्ही सेवा करतो. सुभद्रा आजीने दैनिक प्रभातशी साधलेला हा संवाद. वारकरी माझे आज 35 वर्ष झालं येत्यात. ते आले म्हणजे आम्हाला आनंद वाटतो, घर भरल्यावानी वाटतं, म्हणजे चांगलं झालंय माझं. तिथून वारकऱ्यांच्या जेवणाची आणि निवासाची व्यवस्था करणं हे दिंडी मालकांसमोर मोठं आव्हान असतं. मात्र गेली 30 वर्षापासून तरडगाव येथील राऊत कुटुंबीय हे वेल्हे तालुक्यातील 88 क्रमांकाच्या दिंडीला गेली 30 वर्षापासून निवासाची आणि एक वेळच्या जेवणाची सेवा करत आहेत. आमची 30 वर्षापासून सेवा केल्यापासून आमचं छप्पर होतं. त्याच्यातून आम्ही बँगलोर कौलाचं घर बांधलं आणि त्यातून आम्ही आज बंगल्यात आलो. त्यांच्या सेवा केल्यापासून आमचं चांगलं झालं. आनंद आम्हाला एक नंबर वाटतो. आम्ही सकाळ उठल्यापासून त्यांची स्वच्छता ही करतो आणि ती यायची म्हणल्यावर आम्ही सगळी तयारी करतो. सेवा करताना आम्हाला एकच वाटतं की जिथं पंढरपूरला जायचं ते आमच्या दारात येत असतं. हे आमच्या वडिलांच्या ह्याच्यापासून आम्ही सेवा करतो. म्हणजे जवळजवळ त्याला 40-45 वर्ष होत आली. खूप छान केले जाते आणि ह्या गावच्या वतीने आणि ह्या गाव कुटुंबाच्या वतीने खूप खूप धन्यवाद आहे. आज आमच्या विले तालुका दिंडी संस्थेच्या वतीने ह्यांच्या खूप परिवाराला खूप खूप शुभेच्छा माझ्या. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज तरडगावमध्ये विसावलेला आहे. तर उद्या माऊलींचा पालखी सोहळा हा फलटण येथे विसावणार आहे. 2 दिवस माऊलींच्या पालखी सोहळ्याचा फलटण येथे मुकाम असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, तरडगाव. राम कृष्ण.